नमस्कार ज्ञानज्योतिया शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मित्र आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन शैक्षणिक घडामोडीविषयी माहिती मिळेल आज आपण आहोत राज्य कर्मचाऱ्याच्या वेतनात सात टक्के वाढ ऑगस्ट महिन्यामध्ये हे वाढीव पगार वाढ मिळणार आहे तर चला पाहू सविस्तरपणे राज्यातील असुधारित वेतन स्वरचे वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे जानेवारी दोन हजारपासून सात टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे सदरचा वाढीव महागाई भत्ता ऑगस्ट महिन्याच्या वेतन देयकासोबत म्हणणार आहे राज्य शासकीय व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सात टक्के पगार होणार आहे याबाबत राज्य शासनाचे अधिकृत शासन निर्णय दिनांक सात आठ दोन हजार बावीस रोजी निर्गमित झाले आहेत याबाबत वित्त विभागाचा दिनांक सतरा आठ दोन हजार बावीस रोजीचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे राज्यातील असुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार पासून साठ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला सदरचा महागाई भत्ता ऑगस्ट महिन्याच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे राज्यातील असुधारित सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकशे शहाण्णव टक्के दराने महागाई भत्ता मिळतो यामध्ये सात टक्के वाढ जानेवारी दोन हजार बावीसपासून लागू केल्याने आता या राज्यातील कर्मचाऱ्यांनी एकूण दोनशे तीन टक्केदारांनी महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे जानेवारी दोन हजार बावीसपासून सात टक्के महागाई पत्ता थकबाकीने रो रुख, रोखीने ऑगस्ट महिन्याच्या एकासोबत कर अदा करण्यात येणार आहे धन्यवाद